नमस्कार, मी आज मुंबईतल्या वरळीमध्ये आणि आजच्या एपिसोडमध्ये भारी मंडळ ठरण्यासाठी आज सुचलेले ही दोन्ही मंडळं खरोखर भारी आहेत. एकीकडे वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ, म्हणजे ब्रिटिश काळापासून असलेल्या बिल्डी चाळींमध्ये राहणाऱ्या या रहिवाशांनी बिल्डिंगपेक्षा भक्कम इरादे दाखवत मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, मराठी परंपरा जोपासलेली आहे. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ. मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प, अनाथाश्रमांना आर्थिक मदत, तसेच वेळोवेळी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम करत मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये दडलेल्या कलाकारांना, समाजसेवकांना व्यासपीठ मिळवून देणार हे आहे वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ. आणि दुसरीकडे वरळीचा सम्राट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. जे आपले पोलीस बांधव रस्त्यावर असतात त्यामुळे तुम्ही आणि मी सुखानं सण साजरा करू शकतो, ते बाहेर असतात म्हणून घरात आपण सुखी असतो, समाधानी असतो, सुरक्षित असतो. या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या या पोलीस बांधवांनी स्थापन केलेलं वरळीचा सम्राट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे आहे वरळीचा सम्राट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आणि हे आहेत इथले तत्पर कार्यकर्ते. एकूण माहोल बनलेला आहे दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते फुल टू तयारीत आहेत, फुल टू जोशात आहेत. भेटूयात या दोन्ही मंडळांमधल्या खास कार्यकर्त्यांना. आधी वरळीचा सम्राट मधली खास कार्यकर्ती नूतन पवार. कडक शिस्तीच्या वातावरणात जगत, नियम अटींचं पालन करत, आई वडिलांचा डोळा चुकवूनही स्वतःतली नृत्यकला जपणारी नृत्यांगना नूतन पवार. आणखी एक खास कार्यकर्ता आहे वरळीचा सम्राट मध्येच अक्षय. जबाबदारीचं ओझं कितीही वाढलं तरी आयुष्याचा सूर हरवू द्यायचा नसतो. लहान वयातच वडिलांच्या प्रेमाला मुकलेला पण आईच्या संस्कारातून शास्त्रीय संगीत शिकलेला हाच तो अक्षय पुजारी. एकदा जोरदार झाला त्याच्यासाठी.